श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो। विज्ञानामध्ये ग्रहण ही खगोलीय घटना मानली जाते, परंतु धार्मिक दृष्टिकोनातून ती अशुभ घटना मानली जाते। धार्मिक आणि ज्योतिषीय मान्यतेनुसार ग्रहणाच्या वेळी नकारात्मक ऊर्जा वाढू लागते। मान्यतेनुसार ग्रहणाच्या वेळी सूर्याचा प्रभाव पडतो, ज्यामुळे प्रत्येक मनुष्य आणि प्राणी प्रभावित होतात। वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी झाले, त्यानंतर आता दुसरे सूर्यग्रहण हे 14 ऑक्टोबरला आहे। तर हे सर्वपित्री अमावस्येच्या दिवशीच हे सूर्यग्रहण आहे। 14 ऑक्टोबरला रात्री 8:34 ते सुरू होईल आणि पहाटे 2:25 ते समाप्त होईल। हे ग्रहण पश्चिम आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अटलांटिक या ठिकाणी दिसणार आहे। वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कंकणाकृती असेल। हे ग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार नाही, परंतु 29 ऑक्टोबरला जे सूर्यग्रहण आहे याच महिन्यामध्ये ते आपल्या भारतामध्ये दिसणार आहे। ग्रहणाशी अनेक प्रकारच्या धार्मिक श्रद्धा निगडीत आहे। सूर्यग्रहणात सूतक कालावधी हा ग्रहण सुरू होण्याच्या 12 तास आधी सुरू होतो। ग्रहणापूर्वीचा सूतक काळ अशुभ मानला जातो। धार्मिक मान्यतांनुसार सूतकादरम्यान पृथ्वीचे वातावरण प्रदूषित होते आणि त्याचे हानिकारक दुष्परिणाम टाळण्यासाठी अतिरिक्त खबरदारी घ्यावी लागते। सूतक काळात पूजा करणे निषिद्ध मानले जाते, तर ग्रहण दिसत असताना सूतक कालावधी सुरू होतो। वर्षातील शेवटचे ग्रहण भारतात दिसणार नाही या कारणास्तव त्याचा सूतक कालावधी भारतात वैध राहणार नाही। हा सूतक काळ मानला जात नसल्यामुळे येथे उपासनेसारखे उपक्रम आपल्याला करता येतील। असे मानले जाते की ग्रहणाच्या वेळी आपल्याभोवती नकारात्मक ऊर्जा वाढू लागते, यामुळेच या काळामध्ये काही गोष्टी करण्यास मनाई आहे। ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य करू नये। सूर्यग्रहण काळात काही खाऊ किंवा पिऊ नये। या काळात काही शिजवण्यासही मनाई आहे। असे मानले जाते की यावेळी बाहेर पडणारी नकारात्मक ऊर्जा खाण्याच्या सवयीवर देखील परिणाम करते। तर विज्ञानामध्ये ग्रहण ही खगोलीय घटना मानली जाते। जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो, तेव्हा चंद्राच्या मागे सूर्याची प्रतिमा काही काळ पूर्णपणे झाकलेली असते। या प्रक्रियेला सूर्यग्रहण म्हणतात। पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र आल्याने प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे पृथ्वीचा काही भाग दिवसाच्या प्रकाशात काही काळ गडद दिसतो। शास्त्रज्ञांच्या मते जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा सूर्यग्रहण हे होते। तर या दिवशी सर्व पितृ अमावस्या आहे। तर या दिवशी तुम्ही श्राद्ध कर्म केले, कोणतेही पुण्यकाम केले तरी पण चालेल, कारण की हे ग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार नाही। तसेच गर्भवती स्त्रियांनी पण सर्व कामे केली तरी पण चालेल। आपल्या भारतामध्ये हे सूर्यग्रहण दिसणार नाही, त्यामुळे तुम्ही त्याचे नियम पाळले नाही तरी पण चालते। आणि जर तुम्हाला मनातून भीती वाटत असेल तर तुम्ही हनुमान चालीसा, महामृत्युंजय मंत्र, श्री स्वामी समर्थ मंत्र, तुम्हाला ज्या पण देवांचे मंत्र येत असतील किंवा तुम्ही ज्या पण देवताला मानता, इष्टदेवतेला, कुलदेवतेला, त्या देवांचे नामस्मरण करावे, सर्व काही व्यवस्थित होईल। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।